अपघातामुळे ट्रकला लागलेल्या आगीमध्ये टेम्पो चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पुणे मुंबई लेनवर शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास फूड मॉलजवळील तीव्र उतारावर कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो अनियंत्रित झाल्यामुळे त्याने पुढे जात असलेल्या साखरची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की क्षणातच त्या गाडीने पेट घेतल्यामुळे मदत कार्य करताना खूप अडचण येत होती. या अपघातात दोन्ही गाड्यांचे जळून नुकसान झालं आहे तर चालक जागेवरच जळाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अजून एक जण जखमी झाला असून त्याला बाहेर काढून उपचारासाठी कामोठ्यातील MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.